रमा वहिनी तुम्ही जागे अजून? हो आहे जागी, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का अक्षय भाऊजी? प्रॉब्लेम म्हणजे जागरण झालं तर आमच्या अर्थाकडे कोण बघणार? झोपा झोपा रमा वहिनी, मला पाणी हवं होतं फक्त म्हणून आलो. घ्या ना पाणी, तुमचंच घर आहे, तुम्हाला माहिती असेल कुठे ते. काय चाललंय का आपण जागरण? मोबाईल वर चिटिंग चाललंय का? टुकटुक 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 टुकटुक. गुड नाईट रमा वहिनी. हे काय नवीन काढलं यांनी? वहिनी 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 का म्हणतायत मला? मुद्दाम करतायत सगळं. मला मला कळतंय, मला वाटत असेल, मला कळत नाहीये पण मला कळतंय. काहीच कसं वाटत नाही यांना मला वहिनी म्हणताना. रमाचा प्रचंड तिळपापड होत असणार आहे, पण रमा तूच मला हे करायला भाग पाडलंयस, मी काय करू? इतके दिवस मला गंडवत होतीस ना, शेवटी निघालो की नाही तुझ्यापेक्षा हुशार. ओ वहिनी, रमा वहिनी, मला फ्रेंच इस्त्रीची कॉफी द्या. हो माझ्यावर नाही, आपण दोघे एकमेकांवर तितकंच प्रेम करतो आणि एकमेकांना वाचवण्यासाठी आपण जीवाची पर्वा कधीच करणार नाही. मला आपलं नातं हे या फुलांसारखं असंच बहरत राहावं वाटतंय. ऑफकोर्स नो, आय लव्ह यू. आणि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे मला माहिती आहे, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. थांब थांब थांब, मी काढतो थांब. आऊ अक्षय, एक मिनिट. यांनी आज अचानक वहिनी म्हणायला चालू केलं मला, पण आजच का म्हणाले? यांना कळलंय का? म्हणून मस्करी करतायत का माझी? यांना कळलं की काय? मला सगळं कळलंय ते. मी तुम्हाला भाऊजीच म्हणणार. नाही आवडते मला. मग काय म्हणायचं भाऊजी? गुड नाईट. गुड नाईट भाऊजी. माझी स्मृती गेली नाहीये हे जर आम्हाला कळलं होत तर मग तिने येऊन मला विचारलं का नाही? मी का विचारू? त्यापेक्षा उद्या ना मी जाऊन त्या अस्मितलाच विचारते. अस्मित भाऊजी, काय काय काड्या केल्या माझ्या मागे? त्यांनीच सांगितलं असणार. उद्या ना अस्मित भाऊजींकडून खरं काढून घ्यावंच लागेल.